तीस पोती ट्रकमध्ये लपवून ठेवली होती. तो समोर एक काळा पडदा आहे, 600 पोत्यांची सिमेंटची गाडी होती. तर आरोपींनी ह्यातली 500 पोती खाली उतरून शिनी, तुम्ही ते कुठल्या तरी अँगलनी मोजली तर ते 600 पोती दिसतील अशा प्रकारे थप्पी लावली होती. पुण्यातील भोरमध्ये पुष्पा स्टाईलने सिमेंटची पोती चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. ट्रकमधील सिमेंटच्या 600 पोत्यांपैकी 465 पोती उतरवून उरलेली 135 पोती ट्रकमध्येच एक कप्पा करून हात चालकीने लपवत दिशाभूल करत सिमेंटची चोरी करण्यात आली आहे. भोरमधील विद्या प्रतिष्ठान शिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीच्या चालू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी ही घटना घडली आहे. 135 पोती ट्रकमध्येच लपवून ठेवून त्यांनी 39,000 रुपयांची पोती विकली असल्याचं तपासात समोर आलंय. या प्रकरणी 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे तर इतर 7 जण फरार आहेत. पोलिसांकडून सिमेंटच्या पोत्यांसह गुन्ह्यात वापरण्यात आलेला ट्रक असा 7 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यामध्ये सिमेंट चोरीचं मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. वसंत तावरे यांच्या मार्फत हे बांधकाम चालू आहे. 1 तारखेला त्या ठिकाणी एक ट्रक सिमेंटच्या गोण्या घेऊन आला. सिमेंटच्या गोण्या त्या ठिकाणी 600 होत्या आणि ॲक्च्युली त्यामध्ये सिमेंटच्या गोण्या उतरताना त्यांनी 500 गोण्या उतरल्या आणि 100 गोण्या ट्रकमध्ये ठेवल्या, जेणेकरून त्या तिथला जो चालक आहे तिथला सुपरवायझर लक्षात आल्यानंतर त्यांनी चेक केला असता त्याला चेक ट्रकमध्ये त्या 100 सिमेंटच्या गोण्या मिळाल्या. तर या ठिकाणी त्या ही आता भोर पोलीस स्टेशनला जवळजवळ 8 आरोपी या गुन्ह्यात निष्पन्न झालेले आहेत. त्यापैकी एक मुख्य आरोपी आहे, तो अटक केलेला आहे. अजून टोळी असण्याची शक्यता आहे का, कारण तपासात तसं काही आले नाही. यामध्ये यांची मोडच कशी आहे की पूर्ण समजा 600 गुन्ह्या असल्या तुम्ही सभोवताली अशी त्या सिमेंटची रचना करणार की तुम्हाला रो आणि कॉलम हे जर मल्टिप्लिकेशन केलं तर 600 गुन्हे दिसणार, परंतु आतमध्ये 100 गुन्ह्याचा ते गॅप ठेवणार रचना करताना किंवा रस्ताना सिमेंट ही त्यांची मूडच आहे. आणि शक्यतो बाहेरच्या बाजूने सुपरवायझर असो किंवा मालक असो त्या बाहेरच्या कॉलम किती, रो किती, आडव्या किती आणि उभ्या किती अशा गोण्या मोजल्यानंतर 600 फक्त त्या 600 भरणार, परंतु ॲक्च्युली मोजण्यात गोण्या 500 असणार आहे अशी त्यांची मूडच आहे. आणि जेणेकरून यामध्ये आत्तापर्यंत 8 आरोपी निष्पन्न झालेत, 1 आरोपी अटक केला आहे. जो मुख्य आरोपी झिटे आहे जो ट्रकचा मालक आणि त्याच्यासोबतचे हमाल यांनी ही अपहार केलेला आहे. झिटे हा फरार आहे गुन्हा घडल्यापासून, त्याचा शोध चालू आहे. त्याला अटक केल्यानंतर यामध्ये पुढची कोणी असो उचित कारवाई विचारू करण्यात येईल.